नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सपनाज होम स्कूलिंग चॅनल मधून आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्रथमतः या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, जेणेकरून आम्ही बनवलेले व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येतील। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सपनाज होम स्कूलिंग चॅनल मधून श्री खोडदे सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी समाजशास्त्र इतिहास भूगोल कृतीपत्रिका सातवी, आपण प्रथम कृतीपत्रिका पाहूया। या ठिकाणी ही कृतीपत्रिका आहे। सपनाज होम स्कूलिंग मधून आपलं स्वागत करताना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व कृतीपत्रिका सर्व स्वाध्याय तुम्हाला नवनवीन स्वाध्याय मिळतील आणि इयत्ता नववीच्या सर्व विषयांच्या तुम्हाला पाठ्यक्रम तुम्हाला शिकवला जाईल। मित्र हो, या ठिकाणी इतिहास भूगोलाच्या विषयातील ही इतिहासाची कृतीपत्रिका आहे। क्षेत्र प्रकरण नाव आर्थिक विकास, इयत्ता नववी। दुसरा घटक आहे आर्थिक, इयत्ता नववी अध्ययन निष्पत्ती क्षमता, भारतातील आर्थिक धोरणे काळानुसार बदलत गेली हे स्पष्ट करता येते। तिसरा घटक आहे या कृतीपत्रिकेतला इयत्ता आठवी इतिहास क्षेत्र प्रकरणाचं नाव आहे युरोप आणि भारत। चौथा घटक आहे सेतू बांधणी इयत्ता आठवी अध्ययन निष्पत्ती क्षमता, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सर्वाधिक बलशाली सत्ता कशी झाली बनली हे स्पष्ट करतात। मित्र हे चार घटक, हे उपघटक ह्या कृतीपत्रिकेचे चारही उपघटक आहेत तसेच वाचायचेत, ह्याच्यामध्ये काहीही आपण डोकं चालवायचं नाही। पुढे आपण जाऊया तर ह्या पाचवा जो घटक आहे या ठिकाणी आपल्याला काम आहे तर एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव कृती, त्याच्यामध्ये पहिला उप, पाचव्यातला एक, पाचव्यातला दोन आणि पाचव्यातला तीन या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत। तर आपण वहीमध्ये बघूया एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव कृती काही बाबी आठवूया। प्रश्न पहिला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? उत्तर, इसवी सन 1600 इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। प्रश्न दुसरा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशासाठी करण्यात आली? उत्तर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळून भारतात व्यापार करण्यासाठी सुरत येथे वखार स्थापन केली। या कंपनीमार्फत भारताचा इंग्रजांशी व्यापार चालत असे। आता ह्या पाचव्या मुद्द्यातील हा दुसरा भाग, मदत हवी आहे का? इयत्ता आठवी इतिहास व राज्यशास्त्र क्रमिक पुस्तक वाचा, तुम्हाला त्यातून माहिती कळेल। कृती पाचव्यातला तिसरा भाग कृती करा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद पुढील कालरेषा दाखवा। आता या ठिकाणी हा जो भाग आहे तर कृतीपत्रिकेत अशा पद्धतीने दाखवलेला आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद पुढील कालरेषा दाखवा। सोळाशे साल दाखवलेलं आहे, त्याचं काय घटना इथे लिहायची? इथे घटना लिहिलेली आहे प्लासीस लढाई, किती साली लिहायची? इथं 1764 कोणती घटना आणि 1799 म्हैसूर प्रांतावर ताबा, ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत। आणि इथं सिंध प्रांतावर ताबा, ही कोणत्या सालची घटना? तर हे वहीमध्ये असं लिहिलेलं आहे 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, 1757 प्लासीची लढाई, 1764 बक्सारची लढाई, 1799 इंग्रजांचे म्हैसूर प्रदेशावर ताबा टिपू सुलतानचा वध, 1843 सिंध प्रांतावर ताबा इंग्रजांनी मिळवला। अशा पद्धतीनं ही कृतीपत्रिका सोडवायची। आता या कृतीपत्रिकेतलं सहावा मुद्दा आहे शैक्षणिक साहित्य चित्रे भारताचा नकाशा, या ठिकाणी वापरायचं आहे। तर आता पुढे जाऊया आपण। मित्र हो, या कृतीपत्रिकेतील सातवा मुद्दा काय समजले, सातवा मुद्दा जो आहे तो काय समजले या सत्रामध्ये आहे, तर हा ब्रिटिश ईस्ट इंडिया, या दोन प्रश्न आहेत, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपियन स्पर्धक का उरला नाही आणि दुसरा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सत्ता कशी स्थापन केली? तर ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं वहीत पाहायची आपल्याला। तर बघा, या ठिकाणी कृतीपत्रिकेत जे दोन प्रश्न आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते मी तुम्हाला समजावून सांगतो। प्रश्न पहिला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक का उरला नाही? कारण ईस्ट इंडिया कंपनी मुघल सम्राट जहांगीराच्या परवानगीने स्थापन झाल्यानंतर 1600 साली त्यांनी फ्रेंचांशी 3 युद्ध करून फ्रेंचांचा निर्णायक पराभव झाला, त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरलाच नाही। त्याशिवाय
त्यातच 1757 प्लासीस लढाई इंग्रजांचा विजय झाला. त्यानंतर 1764 बक्सरच्या लढाईत इंग्रजांचाच विजय झाला. पुढे 1799 टिपू सुलतानचा पराभव होऊन म्हैसूरवर त्यांनी ताबा मिळवला. 1843 सिंध प्रांतावर ताबा मिळवला. शेवटी 1818 मराठ्यांचा पराभव करून सर्व स्पर्धक संपविले. बघा, ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीराच्या मदतीने प्रथम स्वराज्य स्थापन केलं, व्यापार सुरू केला आणि वाखारा स्थापन केल्या. पण ह्या वाखारीच्या दरम्यान यांच्यात आणि फ्रेंचांमध्ये चढावड सुरू झाली आणि फ्रेंचांचा त्यांनी पराभव केला. आणि त्या पराभवाच्या नंतर मग त्यांना युरोपीय स्पर्धकच उरला नाही, त्यांनी भारतीय राजांचा पराभव एकेकाचा केला आणि अशा प्रकारे सत्ता हस्तगत करण्यात आली. पुढला प्रश्न असा आहे, प्रश्न दुसरा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सत्ता कशी स्थापन केली? उत्तर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशहाच्या परवानगीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. दरम्यानच्या काळात व्यापारावरून त्यांच्यात संघर्ष झाला, फ्रेंचांशी झाला. त्यामध्ये 3 वेळा फ्रेंच इंग्रज यांच्यात युद्ध झाली, त्याला कर्नाटक युद्ध असं म्हणतात. कर्नाटकचे युद्ध, कर्नाटक राज्यामध्ये यांच्यात युद्ध झालेले आहेत. त्यात इंग्रज विजयी झाले, त्यांचा फ्रेंच स्पर्धक नेस्त नाबूद झाला. त्यानंतर त्यांनी 1757 बंगालचा नवाबाचा पराभव केला. 1764 मीर जाफरचा पराभव केला, ती बक्सरची लढाई. पुढे 1799 म्हैसूरचा टिपू सुलतानाचा पराभव केला. पुढे 1818 प्रबळ मराठ्यांचा पराभव करून सर्व भारतावर सत्ता प्रस्थापित केली. अशा पद्धतीनं त्याने एक एक करून सर्वांचा नाश केलेला आहे. तर पुढे जाऊ आपण. आता 8वा मुद्दा जो आहे, अधिक माहितीसाठी आत्ता 8वीचे इतिहासशास्त्र नागरिकशास्त्र पुस्तक वाचा. त्यामध्ये 8वा मुद्दा जो आहे, अधिक माहितीसाठी इयत्ता 8वी इतिहास व राज्यशास्त्र क्रमिक पाठ्यपुस्तक वाचायचं आहे. आता 9वा मुद्दा जो आहे, अध्ययन स्वाध्याय व मूल्यमापन, याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. सिंध प्रांतावर इंग्रजांनी ताबा का मिळवला आणि दुसरा, पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव का झाला? हे 2 उत्तरं आहेत. तर बघू आपण त्याची उत्तरं. स्वाध्याय व मूल्यमापन प्रश्न, सिंध प्रांतावर इंग्रजांनी ताबा का मिळवला? उत्तर, भारतातील आपली सत्ता सुरक्षित करत असताना अफगाणिस्तानातून रशिया आक्रमण करेल याची भीती होती. कोणाला? इंग्रजांना. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. त्यावेळी अफगाणिस्तानात जाण्यायेण्याचे सर्व मार्ग सिंधमधून जात होते. तेव्हा कंपनीने 1843 संघर्ष करून सिंध प्रांत ताब्यात घेतला. त्यामुळे रशियाचा धोका कमी झाला, उलट व्यापार मोठ्या स्तरावर वाढला. अशा पद्धतीनं व्यापार वाढला आहे. दुसरा प्रश्न जो आहे, पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव का झाला? त्याचं उत्तर असं आहे, ते आपण पाहूया. पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव का झाला? उत्तर, 19व्या शतकाच्या प्रारंभी शिखांचा राजा रणजित सिंहाचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा दलीप सिंग शिखांचा राजा झाला, पण तो अल्पवयीन होता. तेव्हा त्याची आई राणी जिंदन राज्यकारभार पाहत होती, पण सैन्यातील सरदारांवर तिचा अंकुश नव्हता. याचा फायदा इंग्रजांनी घेऊन काही सरदारांना फितूर केले. तेव्हा दलीप सिंगने इंग्रजांवर हल्ला केला, परंतु त्यात शिखांचा पूर्ण पराभव झाला. पुढला 10वा मुद्दा जो आहे, अधिक सराव करण्यासाठी काय करायचंय? आंतरजालच्या मदतीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची माहिती आपल्याला मिळवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या पाठातील 10 मुद्द्यांचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. मित्रो, तुम्ही याचं चिंतन मनन करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद.